नर्मदा नदीला पूर आल्याने 27 गावाचा संपर्क तुटला आहे, तसेच लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तळ कोकणात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस झाला। 26 ते 30 तारखेपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता, त्यामुळे काल मध्यरात्रीपासून पाऊस पडत असल्याने नद्या नाल्यांना पूर आलाय। कुडाळ तालुक्यातील मानगाव खोऱ्यात आंबेरी पुलावर नर्मदा नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे, तसेच लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तळ कोकणाच्या ठिकाणी आज आपण पाहिलं असाल तर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आज या ठिकाणी जर का पाहिलं असेल मानगाव खोऱ्यातील आंबेरी नदीच्या पुलावरील निर्मला नदीला आज पूर आलेला आहे। गेल्या 4 तासापासून या ठिकाणी आज आपण पाहिलं असाल तर या नदीच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूला आज वाहनं अडकली, तसेच शाळेतील शाळकरी मुलं या ठिकाणी, आणि या ठिकाणी पाणी पुलाला आल्यामुळे 27 गावांचा संपर्क आज पूर्ण मानगाव खोऱ्यापासून तुटलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी शाळेतून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी परतत होते तर या ठिकाणी ते देखील अडकलेले आहेत। दोन्ही बाजूला गाड्या आहेत आणि भयंकर असं या नदीला पूर आलेला आहे। आणि पाहिलं असेल तर असंख्य असे ग्रामस्थ लोकांच्या मदत सहकार्यासाठी इथपर्यंत थांबलेले आहेत, तसेच या ठिकाणी काही जण इथे जे आहेत ते कामावरून देखील या ठिकाणी सुटलेले आहेत। आज पाहिलं असेल तर आज या निर्मला नदीला भयंकर अशा प्रकारचा पूर आलेला आहे। 27 गावांमध्ये हा संपर्क तुटण्याची आज तुटलेला आहे, त्यामुळे इथे सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। MKN न्यूज समीर माडेश्वरसह सिंधुदुर्ग।